मानव कल्याणाचा संदेश देणाऱ्या प्रभू येशूचा जन्मदिन ख्रिसमसचा सण सोमवारी सर्वत्र उत्साहात साजरा झाला. नगरमध्येही ख्रिस्ती बांधवांनी अतिशय उत्साही वातावरणात प्रभू येशूचा जन्मोत्सव साजरा करीत प्रार्थना केली. जगाला प्रेमाचा संदेश देणाऱ्या प्रभू येशूचा जन्मदिन अर्थात ख्रिसमसचा सण सोमवारी जगभरात उत्साहात साजरा झाला. मानवाच्या कल्याणासाठी अवतार घेणाऱ्या प्रभू येशूच्या जन्मदिनानिमित्त नगर शहरातही ख्रिस्ती बांधवांचा उत्साह पाहायला मिळाला. अहमदनगर पहिली मंडळीच्या युग मेमोरियल चर्चमध्ये सकाळी ख्रिस्तजन्म उपासना आणि प्रार्थना कार्यक्रम झाला. यावेळी पुणे येथील पराग खंडागळे यांनी प्रभू येशूच्या संदेशाचं वाचन केलं. एका व्यक्तीनं जे लिहिलेलं आहे ख्रिस्ताबद्दल आणि या शास्त्र भागाबद्दल ते आपण पाहूया. हा जो शास्त्र भाग जो लिहिला आहे डॉक्टर लूक यांनी लिहिलेला आहे आणि या शास्त्र भागाची त्यांच्या पुस्तकाची सुरुवात करताना ते म्हणत आहेत हे डॉक्टर लूक हा असा व्यक्ती आहे की संपूर्ण नवीन करारामध्ये हा एकमेव असा व्यक्ती आहे की जो यहुदी तर आहे, जो यहुदी नव्हता, जो ग्रीक होता, सिरिया प्रांतातून आलेला होता. नव्या करारातले जे सर्व लेखक आहेत ते यहुदी आहेत, ते ज्यू आहेत, परंतु हा एकमेव असा आहे की जो विदेशातनं ख्रिस्ताकडे आलेला आहे. आणि डॉक्टर लूक या ठिकाणी स्वतःच्या जे शुभवर्तमान लिहिताना जे लिहित आहेत त्या ठिकाणी ते म्हणतात, पहिल्याच वचनामध्ये म्हटलेलं आहे की ज्या गोष्टी संबंधाने आपल्यामध्ये पूर्ण खात्री झाली आहे त्या गोष्टी आरंभ पासून प्रत्यक्ष पाहणारे लोक व वचनाचे सेवक यांनी आपण सांगून ठेवलेला वृत्तांत लिहून काढण्याचे काम पुष्कळांनी हाती घेतले आहे. यावेळी मंडळीचे सेक्रेटरी जॉन्सन शेक्सपियर, रेव्हरंड पी जी मकासरे, नंदकिशोर जाधव, विद्यासागर भोसले, मिलिंद भिंगारदिवे, राजेंद्र शिंदे, सुनील सोनावणे, मिलिंद भिंगारदिवे आदी उपस्थित होते. ख्रिसमस निमित्त चर्चमध्ये आकर्षक सजावट रोषणाई करण्यात आली. प्रार्थनेनंतर सर्वांनी एकमेकांना मेरी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या. ख्रिसमस निमित्त आयोजित कार्यक्रमांबाबत जॉन्सन शेक्सपियर यांनी माहिती दिली. आज ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त अहमदनगर पहिली मंडळी कॉन्ग्रिगेशनल अहमदनगर या चर्चमध्ये विशेष भक्तीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज येशू ख्रिस्ताचा जन्म संपूर्ण जगामध्ये अत्यंत उत्साहानं साजरा केला जातो. परंतु येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव याच्या अगोदर काही गोष्टी आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. या जगाची निर्मिती करणारा परमेश्वर यांनी सृष्टी निर्माण केली आणि या सृष्टीबरोबर त्याने आपल्या प्रतिरूपाचा मानव म्हणजेच आदाम आणि हवा निर्माण केली आणि त्यांच्याद्वारे अवघे जग निर्माण झाले. परंतु जगामध्ये अनिती ही निर्माण झाली. परमेश्वरानं या जगासाठी ज्ञान मनुष्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं होतं, ज्ञान दिलं होतं, बरं आणि वाईट समजण्याचं ज्ञान. आणि त्यावेळेस या जगामध्ये पापाने शिरकाव केला, त्यावेळेस पापापासून तारणाचा मार्ग मिळावा म्हणून परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्या जन्मात या जगामध्ये पाठवला आणि त्याने पवित्र आत्म्याच्या रूपानं या जगामध्ये जन्म घेतलेला आहे. आणि आज तो दिवस संपूर्ण जगामध्ये अत्यंत महत्त्वाचा दिवस साजरा केला जातो, आनंदाचा दिवस साजरा केला जातो. परमेश्वराने येशू ख्रिस्तानं या जगाला जी शिकवण दिलेली आहे, शांततेची, प्रीतीची, नम्रतेची, सहनशीलतेची, परोपकारावर सहकार्य केलं पाहिजे, जे वैरी असेल त्यांच्यासाठी देखील प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्यावर देखील प्रेम केलं पाहिजे. हा संदेश आज जगाला आम्ही दिला पाहिजे कारण परमेश्वरांनी जगासाठी त्याचा एकुलता एक पुत्र दिला. आम्ही देखील या जगामध्ये असणाऱ्या लोकांना ज्ञान दिलं पाहिजे, चांगली वागणूक दिली पाहिजे, प्रीती दिली पाहिजे. हाच संदेश ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त अत्यंत महत्त्वाचा आहे आणि म्हणून आणि हा संदेश आम्ही देखील या भक्तीच्या मार्गाने आणि या जीवन जगत असताना इतरांना देत असतो. ख्रिस्त जन्मोत्सवानिमित्त मी नगरमधल्या सर्व ख्रिस्ती बांधवांना त्याचप्रमाणे ख्रिस्तेत्तर समाजाला देखील खूप खूप शुभेच्छा देतो. ही ख्रिस्त जन्मोत्सव आपण सर्वांना सुखाचा, समाधाचा, आनंदाचा, आरोग्याचा जाऊ अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस, हॅपी ख्रिसमस. नगर शहराला महाराष्ट्राचं जेरुसलेम म्हणून ओळखलं जातं. शहरात वास्तव्यात असलेल्या ख्रिस्ती बांधवांनी पारंपरिक उत्साहात ख्रिसमस साजरा केला. यानिमित्त विविध चर्चमध्ये प्रार्थना सभा तसेच धार्मिक कार्यक्रम झाले. प्रतिनिधी सचिन शिंदे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.